भागातील अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून नगरसेविका आणि नगररचनाकार यांच्यात इचलकरंजी नगरपालिकेत जोरदार शाब्दिक वाद झाला, त्यातून गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी सौजन्याने वागावं असा सल्ला मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानं वादावर पडदा पडला. इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरातील नगरसेविका जुलेखा पटेकर यांनी भागातील अतिक्रमणाबाबत नगरपालिकेकडे तक्रार केली आहे. त्यातून नगरसेविकेचे पती जहांगीर पटेकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. पटेकरी दाम्पत्य प्रभारी नगररचनाकार एम ए कुलकर्णी यांच्याकडे विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळी कुलकर्णी यांनी अतिक्रमण निर्मूलनाचा स्वतंत्र विभाग असल्याचं सांगितलं. त्यातून शाब्दिक वाद वाढून गोंधळ निर्माण झाला. अखेर नगररचनाकार कुलकर्णी आणि पटेकरी दाम्पत्य मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथंही वादावादी झाली. दरम्यान मुख्याधिकारी ठेंगल यांनी दोन्ही बाजू समजून घेत अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी सौजन्याचं वर्तन ठेवावं असं सांगून वादावर पडदा टाकला. दरम्यान वादाचे असे प्रसंग टाळण्यासाठी कायमस्वरूपी नगररचनाकार नियुक्त करण्याची मागणी होतीये.